मित्रांनो, तो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओत. तर मित्रांनो, आम्ही आत्ताच पीके फॉल्स म्हणजे वरती बघा आपल्या कर्जत आणि खोपणीचे ते तिकडे आहे, तिकडनं आम्ही आत्ताच खाली आलो आहे. तर तुम्ही व्हिडिओ नसेल बघितली त्याच्या आधी व्हिडिओ टाकलेली तिकडे ती बघा, खूप सुंदर असं ते ठिकाण आहे. आता आम्ही चाललो आहे झेनिथ धबधबा आहे, बरोबर त्याच रस्त्याला झेनिथ धबधबा आहे जी आमच्यावर मुलं होती, त्यांनी सांगितले का दादा ह्या साईडला एक झेनिथ धबधबा आहे, तिकडे पण जा तुम्ही. ठाकूरवाडी हे बघा, इथे ह्या बोर्ड लावलं, इथे ठाकूरवाडी ह्या बोर्ड आहे, इथून आपण आज जायचं आहे. आणि ह्या मावशी बघायचे, ह्या वड्यापावच्या यांना तुम्ही विचारलं किंवा यांच्या नाश्ता केला ते गाडी तुम्ही पार्क वगैरे करू शकता, आणि इथूनच पुढे जाण्याकरता आपल्याला रस्ता आहे. तर आपण आता चाललो आहे झेनिथ वॉटरफॉलला, बरोबर ह्या गेटच्या बघा, इथे हा गेट एक मोठा, ह्या गेटच्या असं बाजूनीच रस्ता आहे जायला. जसं जसं पुढे जायचं तुम्हाला मी सांगतो. सरळ आले ना आतमधी, हे बघा असं पूर्ण साईडला नदी आहे आणि साईडनी असं जाण्याकरता रस्ता आहे. तर ह्याच रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे. पूर्ण वाट अशी मळलेली वाट आहे आणि लोकं पण आजूबाजूला चाललेत, कोणी तुम्हाला जात असेल ना कोणी पण हमकसली म्हणजे सांगून देईल. खूप सुंदर असा धबधबा आहे, ज्यासाठी तुम्हाला सरळ सरळ पुढे पुढे जायचं आहे. आणि आपल्याबरोबर परत रितेश आहेच, मगाशी होता आपल्याबरोबर सकाळी, तो आत्ता पण आहे, ती काही मुलं पण आपल्याबरोबर, ती थोडी पुढे गेली आहेत. जर कधी तुम्हाला झेनिथ ह्या वॉटरफॉलला जर तुम्हाला यायचं असेल ना, तुम्ही गुगल मॅपवर जर तुम्ही टाकलं ना, तुम्हाला हमकास ह्या वॉटरफॉलचा जो येण्याची जी एंट्री आहे ठाकूरवाडी, तिथपर्यंत तुम्हाला घेऊन येईल. पूर्ण ट्रॅकिंग करून त्या वॉटरफॉलपर्यंत जायचं. वाट एकदम सोपी, जास्त काही चढायचं नाही, काय नाही आहे. फक्त जातवेळेस आपल्याला एक नदी लागते, ती आपल्याला बघा छोटीशी नदी आहे, ती क्रॉस करून जायची. बघा ही नदी आहे, ती क्रॉस करून आपल्याला त्या साईडला जायचं. ह्या साईडने आले, इथून नदी तुम्ही क्रॉस करून ह्या साईडला आले इकडे, ह्या साईडला एक बोर्ड आहे बघा, आणि ह्या बोर्डच्या बाजूनीच वरती जाण्याकरता रस्ता आहे. सरळ पुढे पुढे जायचं आपल्याला. थोडा बोर्ड जुना आहे, जर काय लिहिलेलं नाही आहे, ह्या बोर्डच्या बाजूनीच आपल्याला सरळ जाण्याकरता वरती वाट आहे. येण्याची वाट बघणं तुम्ही एकदम नॉर्मल वाटे, फक्त आपल्याला मधी एक ते दोन ओढे लागत आहेत, ते पूर्ण क्रॉस करूनच आपल्याला पुढे पुढे यायचं आहे. आणि खूप आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे आज खूप गर्दी आहे ह्या साईडला. काय काय फॅमिली आल्यात, काय काय मित्रपरिवार आलेत पूर्ण. फक्त आल्यावर एक लक्षात ठेवा ह्या ठिकाणी अशा, तर तुम्ही कचरा अजिबात करू नका. तर तुम्ही जो कचरा जर करत असाल ना, तर तुम्ही तुमच्या परत बरोबर घेऊन जा. तर तुम्ही जेवण घेऊन जसाल, ते जेवणाच्या डिशेस वगैरे जेवढे आहेत ना, तर परत जाता वेळेस घरी घेऊन जा. कारण की जे आपल्या अशा काही काही जे सुंदर ठिकाण आहेत ना, ते आपण स्वतः घाण करतो आणि नंतर परत बोलतो का लोक येऊन घाण करतात. पहिले सुरुवात तुम्ही स्वतःपासून करा, तर नक्कीच सगळं चांगलं होईल. जसंच आपण धबधब्याजवळ पोचतो ना, तसं धबधब्याचा आवाज आपल्याला जास्त जोर जोरात यायला ऐकायला येतो आहे. आणि एवढा खूप एकदम उंचावरून धबधबा पडतो हा झेनिथ धबधबा, एकदम जवळ आलो धबधब्याच्या. मला याचा व्ह्यू दाखवतो बघा मी.
मित्रांनो तुम्ही बघाल धबधब्याच्या जवळ आलोय बघा, एकदम फोर्सली पडतोय खाली बघा, एकदम उंचावरून पडतोय हा 40 ते 50 फुटावरून एकदम खालच्या साईडला पडतोय बघा, आणि एकदम पूर्ण इथे जे चिंतोडे आहेत ना पाण्याचे ते पूर्ण उडतायत आजूबाजूला तुम्ही बघू शकता, एकदम खूप म्हणजे खूपच फोर्स आहे. आपण त्याला जवळ चाललोय ती आपल्यावरती काय ते मित्रमंडळी आपल्याला आली ती मित्र भेटलेले पोरे बघा हे आतमध्ये गेलेत पहिल्यापासून इथे रित्या उभ्या आहे. पण तुम्ही बघाल ना एवढा प्रचंड वेग आहे ना धबधब्याला, खरंच खूप सुंदर एकदम आणि एकदम जवळ एकदम आपल्या खोपली बसून एकदम 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्ही येऊ शकता धबधब्यापासून, तुम्ही येऊन एकदम पोहोचू शकता. मित्रांनो तुम्ही धबधब्याचा फोर्स बघाल ना हे बघा बरोबर मागच्या साईडला फुल फोर्स नाही, तुम्ही जवळ गेले ना तर उभेच राहू शकत नाही, पूर्णपणे पाणी अंगावर उडते, शिंतोडे पूर्ण अंगावर उडतात, ब्लर होते पूर्ण कॅमेऱ्यावर पाणी उडलं, त्याकरता पुढून मी फोटो काय काढले तर 2-3 शॉट घेतलेत पुढून, पण एकदम जबरदस्त असा धबधबा आहे. असं वरच्या साईडला पाऊस पडेल ना तर ह्या साईडला फुल फोर्सने धबधबा खाली खालच्या साईडला म्हणजे वाहत असतो. आणि ह्या धबधब्याला झेनिथ धबधबा नाव का पडलं माहिती का, इथे नाही पुढे आपण ज्या ठाकूरवरती एंट्री मारतो इथे स्टार्टिंगलाच ना एक कंपनी आहे झेनिथ कंपनी, खूप जुनी कंपनी आहे ती, पण ती सध्या आता ती पूर्णपणे बंद आहे कंपनी, त्या कंपनीच्या नावावरूनच ह्या धबधब्याला झेनिथ धबधबा नाव पडले, कारण की इथल्या एरियाला ना पूर्ण झेनिथ कॉलनी किंवा झेनिथ इथे एक शाळा पण आहे त्या नावाने इथली एरिया पूर्ण अशी प्रसिद्ध आहे खोपोलीमधली. खूपच म्हणजे खूपच सुंदर असा धबधबा आहे आणि एवढा फोर्स आहे तुम्ही बघाल, परत बघा पाण्याचा अचानक परत फोर्स वाढला आहे बघा, वरतून पूर्ण दगडावर पडून पूर्ण खालच्या साईडला पडतो आणि खाली थोडंसं इथे ना जो धबधबा इथे पडतोय ना इथे थोडंसं खोल आहे, तर याल ना एकदम आत नका जाऊ बाहेरच्या साईडला जुबेरा तिथेच तुम्ही त्याचा आनंद घ्या धबधब्याचा. आणि एकदा ह्या धबधब्याला तुम्ही नक्की एकदा भेट द्या माझं मत आहे, एकदम जवळ आहे आणि काहीच म्हणजे जास्त चालायचं नाही तुम्हाला, 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्ही ह्या धबधब्याजवळून पोचता तुम्ही.